हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी द्वारे नवीन जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्ध झाली आहे आणि लघु लेखक आणि लघु टंक लेखक स्टेनोचा ज्यांनी कोर्स आहे त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची महत्वाची जाहिरात आहे कारण जवळपास चार वर्षानंतर तीन ते चार वर्षानंतर या जाहिरात ही निघाली आहे आणि याच्यामध्ये जे स्टेनोचा कोर्स केलेले विद्यार्थी असतात ना ते फार कमी असतात म्हणजे कॉम्पिटिशन आहे परंतु इतर पोस्टच्या मानानं थोडं कमी असते त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे त्यांनी या संधीचा फायदा उचललाच पाहिजे आता बरेचसे प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनात असे आहेत की जे विविध प्रकारचे पद आहे त्याच्यात जा किती जागा आहेत कोण त्याला पात्र ठरू शकतो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की याची चाळणी परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा जी असते ती होणार आहे की नाही होणार आहे आहे ना कारण की या मध्ये काही गोष्टी अशा संदिग्ध सांगितले की पूर्वपरीक्षा होणार ना की नाही होणार त्या सगळ्या गोष्टींचं त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच जर पूर्वपरीक्षा होणार असेल तर अभ्यासक्रम काय असणार कोणकोणते विषय त्याच्यामध्ये असणार कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात त्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमचा सगळा संभ्रम दूर झाला पाहिजे आणि इतकंच नाही तर या सगळ्या जाग्यांवर आधारित आपण टेस्ट सिरीज सुद्धा लवकरच लाँच करणार आहोत ज्याला कोणाला याची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तो खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा कॉल नका करू तुम्हाला जी कोणत्या पदासाठी टेस्ट सिरीज हवी आहे ती तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तर चला आपण तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर याद्वारे देण्याचा प्रयत्न करू कोणत्या पद्धतीसाठी किती जागा पात्रता पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम पेपर कसा असतो कोणत्या विषयावर असतो किती प्रश्न असतात कोणत्या विषयावर ते सगळं आपण पाहणार आहोत तुम्ही जर प्रथमच आपल्या आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ भेटत नाही आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करून विसरत जाऊ नका तर सगळ्यात पहिले आपण जी जाहिरात पाहणार आहोत ते उच्च श्रेणी लघु लेखक मराठी गट ब ची आहे ज्याच्या एकूण उपलब्ध जागा आहेत बत्तीस ओके मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार कारण की तुम्ही वाचूनच ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता आपण थोडक्यात धावता आढावा याच्यात घेऊया की या पदासाठी एकूण बत्तीस आहे आणि याच्यात महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या पहिल्याच्यात तुम्हाला मी सांगून देतो जेणेकरून तुमचा बरेचसा जो कॉन्सेप्ट आहे ना तो क्लिअर होऊन जाईल की बघा इथं तुम्हाला सांगतो की शैक्षणिक अहर्ता इथं थोडासा विवादाचा मुद्दा आहे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात ते शैक्षणिक अहर्ता ज्यासाठी काय आहे या पदासाठी तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मराठी लघु लेखक लेखनाची गती एकशे वीस शब्द मिनिट आणि मराठी टंकलेखनाची गती तीस शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्यांच्याजवळ ही शैक्षणिक अहर्ता आहे ते या पदासाठी अप्लाय करू शकतात ओके बाकीचे ज्यांच्याजवळ ही अहर्ता नाहीये त्यांनी फॉर्म भरू नका फालतू तुमचे तु 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 पैसे वाया जातील मित्रांनो अहर्ता चेक करा कारण की बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे बरेचसे कॉल सुद्धा आले होते आणि याच्यात कन्फ्युजन होतं ही अहर्ता सरळ सर त्याच्यात दिलेली आहे याच्यावर एकदा पहा तुम्ही आणि तुम्हाला सगळं समजून आता इथं दुसरा प्रश्न बघा निवड प्रक्रियेमध्ये इथं कन्फ्युज होण्यासारखं वाटत आहे की निवड प्रक्रिया बघा काय सांगितली की प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता अनुभव इत्यादी अहर्ता किमान असून म्हणजे कमीत कमी इतक्या असल्याच पाहिजे किमान अहर्ता धारण केलेली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही म्हणजे किमान आहे म्हणजे तुम्ही मुलाखतीला तुम्हाला बोललंच जाईल असं नाहीये आहे तुमच्यापेक्षा जास्त अहर्ता असलेलं असलं तर त्याला प्रथम संधी मुलाखतीला दिली जाईल ओके परंतु कधी बघा नेक्स्ट पॉईंट सुद्धा वाचा इथं थांबू नका नेक्स्ट पॉईंट म्हणतो हो की जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहर्ता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चालणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल हा मुद्दा फार महत्वाचा आहे इथं यांनी पूर्वपरीक्षा होणारच असं कन्फर्म नाही सांगितलं परंतु अर्जांची संख्या जास्त आल्यास चाळणी परीक्षा घेण्यात येऊ शकते आणि दोन हजार अठरामध्ये मित्रांनो ही चाळणी परीक्षा झाली होती आणि आता इथेही जवळजवळ खात्रीलायक सांगू शकतो की चाळणी परीक्षा होणारच कारण की मित्रांनो विद्यार्थी इतके आहेत फॉर्म जास्त येणारच आहे फॉर्म जास्त आले की इतक्या विद्या मुलांची चाळणी परीक्षा मुलाखत डायरेक्ट घेऊ शकणार नाही काही विद्यार्थ्यांना छाटण्यासाठी चाळणी परीक्षा घ्यावंच लागणार आहे जशी दोन हजार अठराला झाली होती ओके तर इथे ही गोष्ट तुमच्यासाठी माहीत असणं आवश्यक आहे इथं दिलं नाही की डायरेक्ट चाळणी परीक्षा होणारच पण तुम्ही खात्रीलायक धरू शकता की चाळणी परीक्षा त्यांना घ्यावीच लागेल कारण फॉर्म जास्त येणारच आहे ओके चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अहर्ता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही ओके चाळणी परीक्षा जर घ्यायची असली तर किमान जे ते अहर्थ आहे ती तुम्हाला ज्यांना आहे त्यांची चालणी परीक्षेत ते पात्र असतील आणि जो अभ्यासक्रम आहे तो इथं वेबसाईटवर देण्यात आला आहे तो सुद्धा मी तुम्हाला इथं आता शेवटी शेवटी पूर्ण व्हिडिओ पहा सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत अभ्यासक्रम सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर हे तुम्ही पहिली जाहिरात ओके तर याच्या काही जागा दिल्या होत्या आता आपण नेक्स्ट एक पाहूया आता या गोष्टी सगळ्या कॉमन आहे कोणत्या ही निवड प्रक्रिया आहे ना हे सगळ्या पदांसाठी कॉमन आहे तर त्याच्यामुळे आपण रिपीट नाही करणार इथं जी तुम्हाला सांगितलं ते प्रत्येक पदासाठी ग्राह्य आहे समजून जा फक्त बदलणार काय पदसंख्या बदलणार आहे आणि जे शैक्षणिक अहर्थ ही बदलणार आहे तर आपण ते प्रत्येक पदाचं थोडं पाहत चालू आपण दुसरी जाहिरात पाहूया आता आता दुसरी जाहिरात आहे उच्च श्रेणी लघु लेखक परंतु विषय कोणता इंग्रजीमध्ये ज्यांचा झालेला उच्च श्रेणी लघुलेखक गट बच आहे यांची जागा किती आहे तीस आहे फरक काय असतो बरं हे फक्त मराठीची जागी इंग्रजी आलं मग काय फरक असणार आहे पदामध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये तर फरक हाच असणार आहे की ज्यांचं मराठी आहे त्यांना मराठीवर आधारित पेपर असणार आहे आणि ज्यांचा इंग्रजी आहे त्यांचा पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे आणि इंग्लिश सब्जेक्ट राहणार आहे ओके okay, तुम्हाला मी खाली आणि थोडंसं जी अहर्ता आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे काय फरक आहे तुम्हाला दाखवतो तु बघा शैक्षणिक अहर्तामध्ये आपण जाऊया शैक्षणिक अहर्तामध्ये स्पष्ट तुम्हाला इथं समजून जाईल तर काय दिलंय की शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा आणि इथं बघा लघु लेखनाची गती कोणत्या इंग्रजीच्या गती किती पाहिजे एकशे वीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंक लेखनाची गती चाळीस शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी इंग्रजी तुम्हाला पटत असेल की आपण दोघा फॉर्म भरू नाही असं असं नाही आहे जर इंग्रजीचं फॉर्म भरायचं असेल तर ही जी इथं तुम्हाला अहर्ता सांगितली ती असणं आवश्यक आहे तरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल ओके नेक्स्ट आयडवड जाऊया त्याच्यानंतर आहे निम्न लघुश्रेणी इंग्रजी ओके हे गट आहे इंग्रजीचं आहे एकूण जागा यांच्या आहे पंचेचाळीस आणि यांच्यासाठी शैक्षणिक अहर्ता पाहूया याच्यासाठी कोण फॉर्म भरू शकतो ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे नाही तर फालतू तुमचे पैसे वाया जायला नको आता या हा जो इंग्रजीचं पद आहे बरं माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण ओके इंग्रजी लघु लेखनाची गती शंभर शब्द म्हणजे इथं थोडं गती थोडं कमी असली तरी म्हणजे कमी करून दिली आहे अहर्ता आणि इंग्रजी टंकलेखन हे तर कॉन्स्टंट आहे चाळीस असायलाच पाहिजे नेक्स्ट ॲड पाहूया त्यानंतर आहे निम्न लघुश्रेणी मराठीसाठी ओके तेच बघा मागचा जो पद होता तो इंग्रजीसाठी होता हाच पद होता मराठीसाठी आणि यांच्या जागा जास्त आहे यांच्या किती आहेत एकूण जागा पंचावन्न आहेत आणि यांची शैक्षणिक का अर्हता काय आता शैक्षणिक का अर्हतेमध्ये काय बदल झाला असेल की जे लघु लेखन आणि टंकलेखनाचा जो स्पीड आहे तो आता मराठी वेगळा राहणार आहे काय आहे मग त्यांचा पहिला तर कॉन्स्टंट आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि जे लघु लेखनाची गती शंभर शाब, शब्द प्रति मिनिट परंतु कशामध्ये मराठीमध्ये आणि जे मराठी टंकलेखन आहे ते तीस शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचं शासकीय वर्णचे प्रमाणपत्र ओके नेक्स्ट पाहूया त्याच्यानंतर लघु टंकलेखक मराठी गट क या संवर्गातील एकूण जागा किती आहे बावन जागा आहे आणि यांच्यासाठी शैक्षणिक अर्थ मराठी आणि इंग्रजीचं वेगळं राहणार मराठी इंग्रजी मराठीसाठी शैक्षणिक अर्हता याच्यासाठी दिलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पाहू शकता ऐंशी शब्द लघु लेखनाची गती ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन हे तीस शब्द प्रति मिनिट बघा इथं थोडं अजून कमी दिलाय कसे लघु लेखनाची गती ऐंशी शब्दचा इथं ओके मराठी हे मराठीचं झालं अजून आता हे फॉर्म भरण्याची मुदत कधीपासून कधीपर्यंत ते आपल्याला पाहायचं राहिलं होतं इथं स्पष्ट दिलं आहे की हे सुरू होणार आहे बावीस एप्रिल पासून ते बारा मे पर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता बावीस एप्रिल ते बावीस मेच्या दरम्यान तुम्ही अप्लाय करू शकता हे झाल्या सगळ्या जाहिराती आता जो महत्वाचा प्रश्न आहे की जर चाळणी परीक्षा झाली म्हणजे होणारच कारण फॉर्म जास्त येतीलच तर अभ्यासक्रम काय असणार आपण आता याचा अभ्यासक्रम पाहूया की याच्यावरचा नेमका पेपर येतो कसा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित असतो आपण आता याचा अभ्यासक्रम पाहूया जे की दोन हजार अठरा मध्ये जी एक्झाम झाली होती तेव्हा हा प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु मराठी व इंग्रजी गट ब अराजपत्रित निम्न श्रेणी लघुलेखक मराठी व इंग्रजी गट ब अराजपत्रित लघुटंक लेखक इंग्रजी व मराठी गट क या सगळ्यांसाठीचा हा अभ्यासक्रम तिथे देण्यात आला होता त्याच्यामध्ये चाणी परीक्षा किती मार्काची असणार आहे तर ती शंभर गुणांची असणार आहे शंभर गुण शंभर प्रश्न लक्षात ठेवा त्याच्यानंतर लघुलेखन आणि टंकलेखनाची टंक परीक्षा सुद्धा घेण्यात आली घेण्यात येणार ज्याच्यामध्ये त्याला गुण असतात पंच्याहत्तर आणि त्याच्यानंतर मुलाखत आहे पंचवीस गुणांची आणि एक महत्वाची गोष्ट जर चाळणी परीक्षा घेण्यात आली तर चाळणी परीक्षेचे गुण हे नंतर धरण्यात येणार नाही ते फक्त चाळणी परीक्षा आहे ओके नंतर चाळणी परीक्षेमध्ये जे मुलं क्वालिफाय होतील नंतर फायनल सिलेक्शनसाठी फक्त लघु टंकलेखन लघुलेखन आणि टंकलेखनाचे गुण आणि मुलाखतीचे गुण या फक्त यांचेच तुमच्या सिलेक्शनसाठी गुण धरले जातील आता चाचणी परीक्षेचा जी अतिशय महत्वाची आहे तुमच्यासाठी त्याचा सिलेबस काय असणार आहे त्याचा सिलेबस बघा मित्रांनो सरळ सरळ आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी इथं सांगितलं आहे की विषय मराठी आणि बुद्धिमापन चाचणी दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी दहावी पर्यंतची तुमची मराठी आणि बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न त्याच्यामध्ये चा असणार आहे माध्यम मराठी जे पद मराठीसाठीचं आहे त्यांना मराठीमध्ये असणार आहे आणि जो पद इंग्रजीसाठी आहे त्यांना इंग्लिशमध्ये तो असणार आहे ते आपण याच्या अभ्यासक्रमामध्ये हे मराठीवाल्यांसाठी आहे ओके इंग्रजीवाल्यांसाठी खाली अजून अभ्यासक्रम दिलाय प्रश्नसंख्या शंभर असणार गुण शंभर असणार म्हणजे एका मार्गासाठी एक प्रश्न असणार आहे कालावधी एका तासामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत टफ असणार आहे मित्रांनो पेपर का कारण की मराठीचे पन्नास प्रश्न आहेत आणि बुद्धिमापन चाचणीचे पन्नास प्रश्न आहे आणि जरी तुम्हाला मराठीचे प्रश्न जर तुम्ही फास्ट सॉल्व्ह करू शकता परंतु हे जे पन्नास प्रश्न आहे ना बुद्धिमत्ता चाचणीचे तर हे सोडवणं चॅलेंजिंग असणार आहे वेळ कमी आहे प्रश्न जास्त आहे ओके त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ बहुप्रिया याचा असणार आहे आणि जरा डिटेलमध्ये घटक उपघटकांचा समावेश कोणता असणार आहे तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मनी व वाक्प्रचार यांचा अर्थ वाक्यात उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये असणार आहेत तर याच्यामध्ये नाही का मित्रांनो जे उच्च श्रेणी लघुलेखक आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखक आहे त्याची जी दोन हजार अठराला एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये तर मराठीचे दोन दोन पॅरेग्राफ एकाच पेपरमध्ये आले होते परंतु जो लघु टंकलेखक होता याच्यामध्ये फक्त एकच पॅरेग्राफ देण्यात आला होता म्हणजे दोन उतारे आले ते या दोन साठी ग्रुप बी साठी आणि गट साठी फक्त एक पॅरेग्राफ देण्यात आला होता आणि बुद्धिमापन चाचणीचे पन्नास प्रश्न होते त्याच्यामध्ये काय की कि उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि जो भाग आहे ना हा चॅलेंजिंग असणार आहे मित्रांनो कारण पन्नास प्रश्न सोडवायचे आहे बुद्धिमापन चाचणीचे तर हा थोडस आणि जे गट बसाठीचे उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक आहे त्यांना तर एका पेपरमध्ये दोन पॅरेग्राफ होते आणि पॅरॅग्राफ पूर्ण वाचणं त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन टॅकल करणं त्याच्यात भरपूर वेळ मुलांना लागला होता आणि शंभर प्रश्न अटेम्प्ट बऱ्याच मुलांचे झाले नव्हते ओके हे तुम्हाला सिलेबस आता अपेक्षा करतो कळाला असेल दोनच सब्जेक्ट आहे मराठी आणि बुद्धिमापन चाचणी मराठीचे पन्नास प्रश्न असतील त्याच्यामध्ये ग्रामरचा सगळा भाग शब्दसंग्रह वाक्य रचना म्हणी समानार्थी विरोधार्थी शब्द सगळा आला आणि सोबत उतारे आले त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये तिथे आपण प्रत्येक एक्झाममध्ये जी बुद्धिमापन चाचणी असते तीच इथं सुद्धा इन्क्लूड आहे पण प्रश्न पन्नास असणार आहे आता थोडंसं इंग्रजीवाल्यांसाठीच पाहूया इंग्रजीवाल्यांसाठी काय लिहून आहे बघा तर यांना विषय इंग्रजी असणार आहे आणि बुद्धिमापन चाचणी जो पद मराठीसाठी आहे त्यांना इथं विषय मराठी होतं परंतु इंग्रजीवाल्यांसाठी इथं इंग्रजी असणार आहे आणि दुसरा विषय बुद्धिमापन चाचणी हा तो कॉमन आहे यांना सुद्धा माध्यमिक शालांत सीचा दर्जा माध्यम परंतु यांचा इंग्रजी पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये असणार इंग्रजीवाल्यांसाठी प्रश्नसंख्या शंभर गुण सुद्धा शंभर आणि यांना टाइम सुद्धा एकच तास असणार आहे इंग्रजीमध्ये काय येतील कॉमन व्हॅक व्होकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेझेस अँड देअर कॉम्प्रिहेन्से कॉम्प्रिहेन्सेशन ऑफ पॅसेज पॅसेज येणार आहे आणि बुद्धिमापन चाचणी ती जी वरी सांगितली आहे तीच तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही टीप सुद्धा खाली दिली आहे ते सुद्धा वाचणं चा आवश्यक आहे काय की लघु लेखन टंक लेखन चाचणीच्या पंच्याहत्तर गुणांपैकी किमान एकतीस गुण मिळवणे आवश्यक राहील एकतीस गुण एकतीस पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार नाही बघा मोस्ट इम्पॉर्टंट जो पद आहे त्याला लघुलेखन आणि टंकलेखन तर फार महत्त्वाचं आहे मग त्याच्यासाठी त्यांनी एक फारच महत्वाची अट टाकून ठेवून दिली काय अट आहे की जे पंच्याहत्तर मार्काचे जी तुमची परीक्षा होणार त्याच्यात तुम्हाला किमान एकतीस तरी गुण घ्यावे लागतील एकतीसच्या वरचे जे आहे त्यांनाच मुलाखतीस ग्राह्य धरल्या जाईल ओके त्याच्यानंतर लघुलेखन टंकलेखन मुलाखत यांची एकूण शंभर गुणांपैकी किमान एक्केचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील अंतिम निवडीकरिता चाळणी परीक्षेचे गुण विचारात घेतले जाणार नाही ते पहिलेच तुम्हाला मी इथं सांगून दिलं होतं हे सहा जानेवारी दोन हजार अठराला वेबसाईटवर अभ्यासक्रम अपलोड करण्यात आला होता तर आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं क्लिअर झाल्या असतील कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या विषयावर किती प्रश्न येणार आहे या सगळ्या सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होताय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे म्हणून लवकरच आपण ही टेसरी याची लॉन्च करणार आणि तुम्हाला काही शंका असतील कमेंट तुम्ही इथं करू शकता त्याच्यासाठी इतकंच धन्यवाद